नमस्कार मित्रांनो, माझ्या इकडे नमक्या पेसराने स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे वास्तव संख्या. या वास्तव संख्यामधील आपण सर्व संच 2.1 याचा या ठिकाणी विचार करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला 2.1 हा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर एक थोडस बेसिक म्हणून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी अखंड आवर्ती रूपातील परिमेय संख्या पी छेद क्यू या रूपात कशा पण मांडता येते हा एक आपला अभ्यासक्रमाचा पॉईंट झाला. त्याच्या अगोदर आपला खंडित संख्या कोणत्या आणि अखंडित संख्या कोणत्या, म्हणजे आपल्याला त्या संख्येला काय करायच्या, दशांश रूपात घालायचं आहे. आणि जर पूर्ण ज्या संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या खंडित होऊ शकते, आणि जी संख्या म्हणजे वरचेवर पुढे अंक वाढत जातात अशा संख्या काय असतात, अखंड असतात. तर खंडित कोणत्या आणि अखंडित कोणत्या हे आपण अगोदर समजून घेऊ, आणि पुन्हा नंतर अभ्यासाला सुरुवात करूया. तर पहा, या ठिकाणी 205 ही संख्या, या संख्येला आपला काय करायचं आहे, 2 ने 5 ने भागायचं आहे. आता या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे 2 या संख्याला भागण्यासाठी 5 ही संख्या ऑलरेडी मोठी आहे, त्याच्यामुळे 5 न 2 ला भाग जाऊ शकत नाही. म्हणजे काय करतो आपण 0.2 या ठिकाणी झाले की आता 20 झाले, म्हणजे 5 चौक काय झाले या ठिकाणी 20 झाले. तर ही काय आता या ठिकाणी म्हणजे बाकी काही उरले नाही, म्हणजे याचा अर्थ काय, ही संख्या झाली खंडित, म्हणजे पूर्णतः या ठिकाणी बाकी काही उरले नाही, त्याचा अर्थ ती संख्या झाली खंडित. आता अखंडरित्या जर पुढे चालणारी संख्या आपण पाहूया, तर पहा या ठिकाणी इथं सुद्धा 33 संख्या मोठी आहे, तर या ठिकाणी आपला 0.2 भाग घालण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट नेमकं 26 तर 1 भाग बसला. तर पहा 26 तर 33 मधून 26 गेले. पहा 13 मधून 6 गेले किती राहतात, तर 13 मधून 6 गेले 7 उरले, आणि इकडे इथे किती 2 मधून 2 गेले 0, तर 7 उरले. 7 भाग जातो का, जात नाही. मग भाग जाताना आपण काय करायचा असतो, दशम द्यायचा असतो. दशम त्याला पुढे काय होतात, 70 होतात, बरोबर. मग 70 झाल्यानंतर 26 पडावा आला पाहिजे. 26 एकस 26 72 78 मग त्याच्यासाठी 26 एकस 26 काय करता, 52. मग आपले झाले किती, 70. 70 मधून 52 काढले होता, 10 मधून 2 गेले 8 राहिले, आणि 6 मधून 5 गेला 1 पूर्ण. तर आज झाले 18. 18 ला भाग जात नाही, 1 बार दशम गेला पुढे 0 येतो. 26 2 52 26 4 2 6 5 6 6 56 6 56 52 जास्त ते. मग या ठिकाणी 6 5 36 56 6 56 6 7 52 म्हणजे जास्त होते 26 56 156. तर बघा 10 मधून 6 गेले 4 उरले या ठिकाणी, हा 7 मधून 5 गेले 2 उरले, आणि पुन्हा गेला 0, पुन्हा नेमके 0 येतो. 6 7 82 26 9 34 2 6 10 7 6 9 34 2 तर या ठिकाणी 234. तर पहा या ठिकाणी किती उरले, 234 मधून 34 घेत उरले 6, झाले किती, 7. 26 एकस 26 2 52 26 2 52 म्हणजेचा अर्थ थोडक्यात समजून घ्या की या ठिकाणी या संख्येचा शेवट होते का, पण या ठिकाणी नाही. तर या ठिकाणी अखंडरित्या नेमकं ही संख्या पुढे वाढतीच आहे, म्हणून ही जी संख्या आहे ती कशी आहे, खंडित आहे. ही संख्या कशी आहे, खंडित आहे, आणि ही संख्या कशी आहे, अखंड आहे. म्हणजे या ठिकाणी अखंड त्याची पुनरावृत्ती अखंडरित्या नेमकं ही संख्या पुढे वाढतच असल्यामुळे त्यांना अखंड संख्या, अखंड दशांश संख्या म्हणताय, आणि याला खंडित दशांश संख्या असं म्हणताय. तर हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता या खंडित संख्या आणि अखंडित संख्या याच्यावर आधारित आपल्याला लागलीच थोड्या वेळातच आपल्याला काय करायचं आहे, ज्या परिमेय संख्या त्या परिमेय संख्येचं स्वरूप कशामध्ये, पीचे क्यू या रूपामध्ये आपल्याला मांडायचं आहे. तर पहिला प्रश्न आपला असा आहे की 0.7, बरोबर, आणि दुसरा असा आहे 0.12, आणि तिसरा असा आहे की 0.123, बरोबर. या तिन्ही संख्येचा आपण विचार करणार आहोत, कसं करायचं. तर पहा या ठिकाणी काय आहे, 0.7 आहे, बरोबर. हा मग या ठिकाणी मी काय करणार, या ठिकाणी याचा अर्थ काय, 0.7 0.7 0.7 जसे की नेमकं थोडक्यात आपण 10/3 जर घेतलं, तर 3 जर 10 भाग होतं, या ठिकाणी काय होतं, 3 काय होतं, 9. भाग जायना दशांश देतो, पुन्हा नेमकं 3 9 पुन्हा 10 होतात, 3 9 3 9 असं होत असल्यामुळे नेमकं आपण 3.3 जसा बार दिला जातो तसं या ठिकाणी या संख्येचं स्वरूप आहे. म्हणजेच या ठिकाणी 0.7 या संख्येवर काय करायचं, जर एका अंकाचा जर पुनर्वापर जर होत असेल, तर त्या ठिकाणी काय केलं, आपण 3 द्यायचं, बरोबर. त्याच्यानंतर 0.12 जर 2 अंकाचा जर नेमकं त्या ठिकाणी पुनर्वापर जर होत असेल, पुनरावृत्ती होत असेल अंकाची, तर त्या ठिकाणी काय करायची, रेष सोडायची, म्हणजे याला काय म्हणायचं, 12 असं म्हणतात. त्याच्यात 3 अंकाचा जर पुनर्वापर जर होत असेल, यावर सुद्धा नेमकं काय करायचं, 12 म्हणजे रेष सोडायची, ह्याचा अर्थ काय, त्या ठिकाणी 12 द्यायचं, बरोबर. मग आता या ज्या संख्या आहेत, या संख्येचं रूपांतर आपल्या कशामध्ये करायचं आहे, पी छेद क्यू या रूपात मांडायचं, म्हणजे थोडक्यात अखंड आवर्ती रूपातील परिमेय संख्या पी छेद क्यू या रूपात मांडणे, बरोबर. मग कसं मांडायचं, तर थोडक्यात आता आपल्या या ठिकाणी काय करता येईल, पी छेद क्यू या रूपात मांडा म्हणलेला आहे, म्हणून या ठिकाणी पी छेद क्यू
पी छेद क्यू बरोबर या ठिकाणी काय करता 0.7 बरोबर आणि ह्याचा अर्थ काय पुढील 7 7 7 असं होऊ शकतं किंवा डायरेक्ट देखील तुम्ही लिहू शकता अथवा या ठिकाणी 7 7 7 असं लिहू टाका त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा पी अपॉन क्यू बरोबर 0.1212 इकडे लिहिता येईल त्याच्यानंतर इथं सुद्धा पी अपॉन क्यू बरोबर 0.1231 2 बरोबर हा मग आता काय करायचं या समीकरण नंबर किती देता तुम्ही 1 द्या समीकरण समजलं आता आपण हा विचार करा की या ठिकाणी काय होतं की आता या ठिकाणी किती अंकाचा पुनर्वापर करतो एकाच अंकाचा या ठिकाणी 2 अंकाचा या ठिकाणी 3 अंकाचा याचा अर्थ एक अंकाचा जर पुनर्वापर जर होत असेल तर त्या संख्येला 10 ने गुणायचं जर 2 अंकाचा जर पुनर्वापर होत असेल तर त्या संख्येला 100 ने गुणायचं आणि जर 3 अंकाचा जर पुनर्वापर होत असेल तर त्या संख्येला 1000 ने गुणायचं मग कसे आपण करतोय या ठिकाणी दोन्ही बाजूला गुणून घ्यायचं तर या ठिकाणी काय गुणून घ्या 10 × काय करता पी अपॉन क्यू बरोबर या ठिकाणी 10 × 0.777 डॅश बरोबर त्याच्यानंतर येतं सुद्धा काय करणार आपण पुढे चालूया एक आयटम करू आवड हे करू तर पहा या ठिकाणी काय झालं की हा 10 × इथं काय करतात पी अपॉन क्यू पुन्हा हे लिहायचं आता ह्या ठिकाणी 10 ने गुणला असता सर्वांना माहित असणार जे काय 10 ने गुणला असता दशांश तर कोणीकडे सरकत असतो उजवीकडे सरकत असतो 10 ने जर भागला असता दशांश तर डावीकडे सरकत असतो तर या ठिकाणी गुणण्याची क्रिया आहे म्हणून या ठिकाणी 10 ने गुणला असता इथला दशांश इथं सरकतो म्हणजे या ठिकाणी हे जे 0 आहे 0 म्हणजे या ठिकाणी रिंग होतो आणि हा दशांश इथं सरकतो म्हणजे याचा अर्थ काय झाला 7.777 म्हणजे इकडे आहे त्याचा ह्याला समीकरण वगैरे किती देता 2 द्या समजलं मग आता काय करायचं समीकरण 2 समीकरण 1 कडे एक बार बघायचं आणि समीकरण 2 कडे एक बार निरीक्षण करून पाहायचं मग समीकरण 2 ची जी किंमत आहे ती समीकरण 1 पेक्षा कशी आहे मोठी आहे मग आता समीकरण 2 मधून समीकरण 1 काय करायचं वजा करायचं त्यासाठी उल्लेख करायचा आता समीकरण काय 2 मधून समीकरण काय 1 काय करूया वजा करू बरोबर हा तर पहा समीकरण 2 लिहून घ्या या ठिकाणी 10 × पी अपॉन क्यू आणि मायनस या ठिकाणी पहिली किंमत काय आहे पी अपॉन क्यू बरोबर याची जी काही किंमत आहे ती लिहून घ्या 7.777 मायनस या ठिकाणी 0.577 समजलं आपण 10 × म्हणजे 10 पी क्यू मायनस पी अपॉन क्यू तर 10 पी अपॉन क्यू मधून मायनस पी अपॉन क्यू 1 गेला तर या ठिकाणी राहील किती 9 पी अपॉन क्यू बरोबर पहा या ठिकाणी ह्या ज्या काय क्रिया 7 × 7 गेले 0 7 × 7 गेले 0 म्हणजे 0 0 0 राहून जातील आणि या ठिकाणी आला तसा दशांश राहील आणि 7 मधून 0 गेले तर या ठिकाणी काय राहिलं 7च राहिलं थोडक्यात या ठिकाणी याची किंमत किती येणार आहे 7च येणार आहे शेवटी उत्तर काय भेटेल आपल्याला पी अपॉन क्यू बरोबर हे 7 जशा तसे राहतील आणि या ठिकाणी हा जो 9 आहे या कशामध्ये येईल त्या ठिकाणी 7/9 होईल तर थोडक्यात आपल्याला अशा पद्धतीनं पी छेद क्यू या रूपामध्ये याची मांडणी करता येते म्हणजे अखंड आवर्त दशांश रूपातील परिमेय संख्या पी अपॉन क्यू या रूपात मांडणे तर आपण पी अपॉन क्यू म्हणजे 7/9 असे याचा रूपांतर केलेलं आहे म्हणजे एक अंक असल्यामुळे या ठिकाणी 9 आलेला आहे 2 अंक जर असतील त्या ठिकाणी 99 3 जर अंक असतील तर 999 हा अंक त्याच्या खाली येईल आता दुसरा जो प्रकार आहे हे आपण करून पाहा म्हणजे समजून जाईल आपल्याला तर पहा या ठिकाणी किती अंकाचा पुनर्वापर होतो 2 अंकाचा मग आता आपण ह्या ठिकाणी समीकरण आता जे काही अंक समीकरण दिले ह्या समीकरणाला नक्की गुणायचं आहे 100 ने गुणायचं तर या ठिकाणी आपला 100 × पी अपॉन क्यू बरोबर 100 × 0.121212 तर या ठिकाणी आपल्याला समीकरण नंबर याला वाटत आवडत क्रिया करून या अनंतर समीकरण नंबर देता येईल तर हा ह्याला समीकरण नंबर 1 द्या बरोबर आणि आता हे समीकरण आहे ते आपण पुन्हा किंमत काढून देऊया तर या ठिकाणी काय झालं 100 पी अपॉन क्यू बरोबर या ठिकाणी काय 100 न गुणला असता दशांश तर किती स्थाने उजवीकडे सारखे 2 स्थाने तर या ठिकाणी 0.12 आहे ह्याचा अर्थ इतका दशांश 2 स्थानासारखे येणार आहे म्हणून या ठिकाणी 12.12212 असा त्याचा गट झाला समीकरणाला काय देतात 2 देतात आता जसं आपण या ठिकाणी समीकरण कशा स्वरूपात या ठिकाणी सुद्धा करता येईल या ठिकाणी आता या ठिकाणी काय करायचं समीकरण 2 मधून 1 काय करूया वजा करू तर पाच समीकरण 2 लिहून घ्या या ठिकाणी काय आहे 100 पी अपॉन क्यू आणि हा 100 पी अपॉन क्यू मायनस इतरला जो घटक आहे समीकरण 1 चा काय करता पी अपॉन क्यू
बरोबर याची किंमत लिहून घ्या 12.1212 डॅश या ठिकाणी काय 0.1212 तर पहा 100 पी क्यू मधून 1 पी क्यू गेला तर या ठिकाणी काय 100 ओपन पी क्यू मधून मायनस पी ओपन क्यू गेला तर या ठिकाणी 99 पी ओपन क्यू राहिला आणि या ठिकाणी पहा हे 0 2 2 गेले जे पुन्हा गेला तर या ठिकाणी 0 राहिला आणि या ठिकाणी सरळ 12 झाले म्हणजे या ठिकाणी 12 आला शेवटी म्हणून या ठिकाणी काय करायचं पी ओपन क्यू बरोबर पी ओपन क्यू बरोबर 12 आणि छेद काय झालं त्याच्यामध्ये 99 त्याचा अर्थ काय झाला की जर संख्येला जर 10 जर गुणला असेल तर त्या ठिकाणी छेदस्थानी या संख्येच्या किती येत असतो 9 येत असतो आणि जर त्याला 100 जर गुणलं तर छेदस्थानी किती असतो 99 येत असतो तसं नेमकं 1000 जर गुणलं तर त्या ठिकाणी 999 हा अंक त्या ठिकाणी येऊन जाईल तर अशा पद्धतीने हे केलं साधारण सुरू जर आता आपण लागले अभ्यासाला सुरुवात करणार